दिवाळीमध्ये खूप सगळे पदार्थ आपण बनवतो तर आज आपण एक कप मैद्यापासून अगदी झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग पटकन वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया येथे एक वाटी मैदा आपल्याला घ्यायचा आहे आणि मैदा आपण चाळून घेऊयात मैदा कधीही असं चाळणीने चाळून घ्यायचा कारण त्यामध्ये आळ्या वगैरे असतात किडे असतात त्यामुळे आपण असा चाळून घ्यायचा आहे चिमटभर आपण मीठ घालूयात गोड पदार्थ जरी असला तर त्यामध्ये थोडंसं मीठ अवश्य घालावं त्यामुळे तो पदार्थ अधिकच चांगला लागतो एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आतापर्यंत बरेचसे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत पण बऱ्याच वेळेस काय होतं तुम्ही सबस्क्राईब करता पण बेल आयकॉनला क्लिक करत नाही त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत नाहीत तर अवश्य तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा थोडंसं पाणी घालून आता आपण हे पीठ मळून घेऊया घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर येथे पाहू शकता तुम्ही आता आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडंसं पीठ आपण वरतून लावून घेऊयात आणि थोडंसं तूपही लावून घेऊया आणि दहा मिनटासाठी हे पीठ आपण भिजत ठेवूयात थोडासा मैदा मी येथे अजून चाळून घेत आहे आता एका वाटीमध्ये थोडासा मैदा घ्यायचा त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं मी येथे दोन थे तीन ते तीन चमचे दही घालून त्याची पेस्ट बनवून घेत आहे दही घातलं म्हणजे थोडीशी आंबूस अशी चव येणार आहे त्याच्यामुळे मी येथे दह्याचा वापर केलेला आहे तर याची अशी पातळ अशी पेस्ट आपण करून घेतली आता पाक करून घ्यायचा आहे आपल्याला तर येथे मी पाऊनवाटी साखर घेतलेली आहे एक वाटी मैद्याला पाऊनवाटी साखर घेतलेली आहे आणि पाऊन मी येथे पाणी घातलेलं आहे आता आपण याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोड्याशा केसरच्या काड्या घालूयात म्हणजे रंगही छान येईल आणि त्याची चवही छान लागेल तर थोडासा मी येथे केशरी कलरही घालत आहे बारीक गॅसवर पाच ते दहा मिनटात हा पाक तयार होतो तर येथे थोडंसं चेक करून घेतलं एक तार आली की आपण गॅस लगेचच बंद करायचा आहे तर येथे पीठही आता आपलं भिजलेलं आहे चांगलं आता आपण बनवायला सुरुवात करूया तर एक गोळा घ्यायचा असा साधारण चपाती एवढा गोळा मी घेतलेला आहे पिठामध्ये बुडून घ्यायचा आणि तो आपण चांगला लाटून घ्यायचा आहे पोळी लाटतो त्या पद्धतीनेच आपण लाटून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण जी पेस्ट बनवली होती ती अशी लावून घ्यायची आहे आता ही पेस्ट सगळीकडे व्यवस्थित लागली गेली पाहिजे पेस्ट लावल्यानंतर आपण त्यावर मैदा टाकून घ्यायचा आहे मैद्याचं आपण डस्टिंग करून घेऊया आणि आता ह्या पोळीला आपण अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे आणि चाकूने असे छोटे छोटे त्याचे पिसेस करून घेऊया आता ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि ते आपण लाटून घेणार आहोत आता येथे थोडासा लाल कलर मी घेतलेला आहे तो आपण सेंटरला असा सगळ्या गोळ्यांना लावून घेऊयात म्हणजे शेडिंग छान येईल आणि आपली रेसिपी तयार झाल्यानंतर ती दिसायलाही छान दिसतील आता पिठामध्ये एक गोळा उडून घेऊयात आणि तो लाटून घेऊयात तर हलक्या हाताने आपण लाटून घेऊयात खूप दाबून पण नाही लाटायचं अशा पद्धतीने आपण हे सर्व गोळे लाटून घेणार आहोत आणि तेल मी तापायला ठेवलं होतं आता तेलही आपलं व्यवस्थित तापलेलं आहे एक छोटासा गोळा टाकून मी पाहिला होता तो वरती आला की आपलं तेल चांगलं तापलं समजायचं बारीक गॅसवर हे चिरोटे आपण चांगले तळून घेणार आहोत खूप कच्चे पण तळायचे नाही नाहीतर ते नरम पडू शकतात तर असे थोडेसे चांगले कलर बदलला की आपण काढून घेऊयात दोन्ही साईडने मागून पुढून आपण चांगले हे चिरोटे तळून घेणार आहोत आता सर्व काही चिरोटे मी तळून घेतलेले आहेत आणि आपण आता ते पाकामध्ये टाकून घेणार आहोत तर येथे पाक आपला थंड झाला होता त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण तो पुन्हा एकदा पाच मिनटं चांगला गरम करून घ्यायचा आहे पाणी थोडंसंच टाकायचं आणि सगळे काही चिरोटे आपण पाकामध्ये टाकून ते काढून घ्यायचे लगेचच गरम गरम पाकात टाकून आपण लगेचच काढून घ्यायचे लगे आहे अशा पद्धतीने सगळे चिरोटे आपण पाकामध्ये टाकून घेऊयात कलरचा वापर आपण केल्यामुळे ते दिसायलाही खूप छान दिसत आहे तुम्हाला कलर नको असेल तर तुम्ही कलर न वापरताही हे चिरोटे बनवू शकता तर खूप झटपट तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही या दिवाळीला ही मिठाई नक्की करून पहा तर येथे सर्व चिरोटे आता पाकामधून मी काढून घेतलेले आहेत आता याला उरलेला पाक आपण वरतून टाकून घेऊयात थोडेसे आपण वरच्या सेडने पिस्त्याचे काप घालूयात म्हणजे दिसायलाही अगदी छान दिसतील तर तुम्हीही या पद्धतीने नक्की बनवून पहा खूपच मस्त होतात आणि झटपट तयार होतात फक्त हे थंड झाल्यानंतर एअरटाईट बर्नीमध्ये ठेवा म्हणजे ते नरम पडणार नाहीत तर आजची रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय